శ్రీరామ అంబజ్ఞ నాథ స్వామి మీ మిరజ్ ఉపాసన కేంద్రమధు కాంచన్ విరామ మూర్తి సింగ్ గౌడ్ మీ మాజీ ములాచు జేజే హాస్పిటల్లో మొట్ట ములాచు జేజే హాస్పిటల్లో తెచ్చ కామ్ చాలు హోతే మనం ప్రత్యేక వేళలో మీ అటోలకు ఏకదా దూందా మీ జేజే హాస్పిటల్లో తెచ్చ సంగ జాత హోతో కారణ తెచ్చ ఆబ్జర్వేషన్చ కామ్ చాలు హోతో ఆబ్జర్వేషన్చ వేళలో కొంతరి ఘర్చి లోక లాగతాయ్ మనం అటోడకు ఏకదా దూందా మీ తెచ్చ సంగ జాత హోతో तो माझा दुसरा मुलगा इथं कल्याण राहतो त्याच्याकडे तो राहत होता तो तिथून यायचा कल्याणवरून मी इथून मिरजेहून जायचो तर मी आम्ही नाश्त्याचं जेवणाचं मी संग नेत होतो तिथं ऑफिसमध्येच बसून जेवण नाश्ता करायचो आम्ही आणि तो ऑफिसमधलं दवाखान्यातलं काम संपल्यावर तो कल्याणला गेला मला बॉम्बे सेंट्रलच्या बसमध्ये बसवलं मी बॉम्बे सेंट्रल बस स्टँडला आलो मला पाणी नव्हतं माझ्याजवळ पाणी संपलं होतं मग मी म्हटलं आता स्टँडमध्ये आत कॅन्टीनमध्ये जाऊन 10 रुपयाचं पाण्याचं बाटली घ्यायचं पाणी प्यायचं म्हणून आत गेलो माझं कसं लक्ष गेलं काय माहिती तिथं एक माणूस मिसळपाव खात बसले होते मला माझं कसं मन झालं काय माहिती मला मी पण घ्यायचं म्हणून हे केलं तर रेट बोर्ड बघितलं तर 45 रुपयाला रेट बोर्ड होता मी म्हटलं बापरे एकटे पुरतं एवढे कशाला पैसे हे करायचे मी पाणी पण पिलं नाही कायच नाही तसंच परत आलो बापूने जसं लहान आपण आईबाप लहान मुलांचं कसं आपण हट्ट पुरवतो तसं माझा हट्ट बापूने पुरवला त्या दिवशी बापूने मला आणि मी त्या बसमध्ये बसून आलो ते आरोलीपर्यंत आलो मी आणि मी एकटंच बसलो होतो पुढच्या सीटवर आणि एक 20-25 वर्षाची मुलगी माझं जवळ येऊन बसली आजी मी इथं बसू काय म्हणून मी म्हटलं बस वाळ म्हटलं ती आरोलीला चढली ती साताऱ्याला उतरणार होती ती मला म्हटली की जे तुम्ही कुठं जाणार आहे ती मी मिरजेला जाणार आहे बाळ म्हटलं साताऱ्याला गाडी बदलून जाणार आहे मी साताऱ्याला उतरणार आहे म्हटली ती असंच जरा बोलकी होती माझ्या संग बोलत बोलत आली लोणावळ्याला गाडी थांबली गाडी थांबल्यावर तिला खाली बाथरूमला जायचं होतं मला म्हटले आजी तुम्ही खाली जाणार आहे का तर मी म्हटलं नाही का बाळ मी जात नाही तर आता तरणताटी मुलगी आहे संग कोणतरी पाहिजे म्हणून विचारत असत चल तुझं संग येतो म्हणून मी तिथं संग खाली उतरलो खाली उतरल्यावर मी फक्त बेसिनवर हात धुतलो ती टॉयलेटला जाऊन आली ती काय म्हटली मला आजी चहा पिवं काय नको बाळ म्हटलं आता 10:30 वाजले आणि चहा नको म्हटलं नको मला घ्यायचं आहे आणि चल चहा पिवा म्हटलं तर बापूने माझा हौस असे पुरवली ती मुलगी आत येताना कुपन काढून आली मिसळपावची आणि ती आम्ही ती मुलगी मी पण बसलो जाऊन ती मुलगी पण येऊन बसली तर बरोबर 2 ताट मिसळपाव घेऊन आले रे बापरे म्हटलं माझं अक्षरशः डोळ्यात पाणी आलं मी म्हटलं बाप्पा मी माझा हट्ट पुरवला आम्ही कसं लहान मुलांचं आपण कसं हट्ट पुरवतो तसं बापूने माझं पण हट्ट पुरवला अंबज्ञ नाथ स्वामी